आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्कल या चॅप्टर मध्ये म्हणजे वर्तुळ या प्रकरणातलं आर्क ऑफ अ सर्कल वर्तुळ कंस हा जो नवीन भाग आहे तो आपण आज पाहणार आहोत. बाळांनो कुणाला म्हणायचं आर्क ऑफ अ सर्कल किंवा आर्क वर्तुळ कंस हे कुणाला म्हणायचं हा पहिला भाग कळला पाहिजे आणि तो कसा समाविष्ट म्हणजे कोणते पॉइंट त्यामध्ये समाविष्ट होतात कोणते बिंदू त्यामध्ये समाविष्ट होतात हा भाग माहित असणं गरजेचं आहे. सपोज दॅट हिअर आय टेक अ वन सर्कल द सर्कल विथ सेंटर ओ दिस इज द ओ सेंटर द सर्कल हे ओ केंद्र असणार वर्तुळ आहे. हिअर इज अ वन लाईन लाईन एल विच इंटरसेक्ट टू दिस सर्कल इन टू टू डिस्टिंक्ट पॉइंट इन टू टू डिस्टिंक्ट पॉइंट दिस लाईन एल इज अ व्हॉट इज दिस लाईन एल इज अ सेकंड ऑफ अ सर्कल. समजा हे ओ केंद्र असणार वर्तुळ आहे आणि या ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळाला एक रेषा दोन भिन्न बिंदू छेदते म्हणजे ती वृत्त छेदिका आहे. रेषा एल ही वृत्त छेदिका आहे दोन भिन्न बिंदू छेदते. नाव फर्स्टली आय एक्सप्लेन हिअर दी पॉइंट ऑफ अ सर्कल दी पॉइंट विच लाय ऑन दी सर्कल परस ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज दी पॉइंट ऑफ अ सर्कल नॉट इन दी इंटेरियर and not also in the exterior. All these points are not the points of a circle. Which are the points of a circle? Which lie down the circumference of a circle are the points are called as the points of a circle. म्हणजे वर्तुळाचे बिंदू हा पहिला भाग लक्षात घ्या. वर्तुळाचे बिंदू कोणते तर जे बिंदू वर्तुळाच्या परिघावर आहे म्हणजे ही लाल रेषा दिसते ना याच्यावर जे बिंदू आहे हे म्हणजे याला आपण परिघ म्हणतो. या परिघावर जे बिंदू आहे त्या बिंदूंना त्या वर्तुळाचे बिंदू असं म्हटलं जातं ना की वर्तुळाच्या अंतर्भागाचे म्हणजे त्रिज्येपेक्षा कमी अंतरावरचे बिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असतात म्हणजे ते अंतर्भागाचे नव्हे बाह्य भागाचे नव्हे तर वर्तुळाच्या परिघावरचे जे बिंदू आहेत ते वर्तुळाच्या परिघावरचे सर्व बिंदू म्हणजे त्या वर्तुळाचे बिंदू असतात. म्हणजे ते काय असतात त्या वर्तुळाचे सर्व वर्तुळाचे बिंदू असतात. आता बघू ही लाईन एल आहे ही लाईन एल काय करते तर या वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदते ए आणि बी या दोन भिन्न बिंदू छेदते. दॅट्स वाय दी पॉइंट्स ऑफ अ सर्कल आर डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. त्याच्यामुळे काय झालं तर त्या वर्तुळाच्या बिंदूचे दोन भाग झाले. कुठला भाग झाला हा वरचा एक भाग झाला हा लाईन एलच्या वरच्या बाजूचा जो भाग आहे तो भाग झाला आणि हा लाईनच्या खालच्या बाजूचा एक भाग आहे तो भाग झाला. बरोबर आहे. सो दी पॉइंट ऑफ अ सर्कल अँड दी कॉमन पॉइंट ऑफ अ सर्कल अँड टेन सिकॅन कॉन्स्टिट्यूट अन आर्क ऑफ अ सर्कल. म्हणजे या वर्तुळाचे बिंदू आणि वृत्त छेदिका व वर्तुळ यांचे सामायिक छेदन बिंदू हे सर्व मिळून वर्तुळाचा कंस तयार होतो. म्हणजे वर्तुळाचा कंस तयार होण्यासाठी कोणकोणते बिंदू पाहिजे तर हे सामायिक बिंदू ए आणि बी पाहिजे आणि त्या व्यतिरिक्त ह्या वर्तुळावरचे सर्व बिंदू इथपर्यंतचे हे मिळून काय तयार होतो तर वर्तुळ कंस तयार होतो. तसाच याही बाजूला बघितलं तर ए हा सामायिक बिंदू आहे बी हा एक सामायिक बिंदू आहे आणि याच्या खालचे जे सर्व बिंदू आहेत हे सर्व बिंदू एकत्र येऊन जो भाग तयार होतो त्याला वर्तुळ कंस असं संबोधलं जात. त्याला काय म्हटलं जात वर्तुळ कंस. म्हणजे काय व्याख्या केलेली बघा व्याख्या तुम्ही पुस्तकातली सुद्धा लिहू शकता. व्याख्येला इथं महत्व नाही व्याख्येपेक्षा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण व्याख्या या पुस्तक परीक्षेमध्ये विचारल्या जात नाही. काय सांगितले सेकंड डिवाइड्स अ सर्कल इन टू टू पार्ट एनी वन ऑफ दीज टू पार्ट and the common points of the circle any one of these two parts and the common points of the circle and the secant constitute an arc of the circle. म्हणजे काय एखादी एक वृत्त छेदिका वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदते त्या वर्तुळाचे बिंदू आणि वर्तुळ व वृत्त छेदिका यांचे सामायिक बिंदू यांनी मिळून वर्तुळ कंस तयार होतो. म्हणजे वृत्त छेदिका व वर्तुळ यांचे सामायिक बिंदू कोणते आहे ए आणि बी. त
तसे वर्तुळाचे बाकीचे राहिलेले बिंदू ह्या सर्वांनी एकत्र येऊन काय तयार होतो तर वर्तुळ कंस तयार होतो. बघा का आता साहजिकच आहे हा जरा कंस मोठा दिसतोय तुम्हाला हा कंस काय दिसतोय मोठा दिसतोय या कंसाला मेजर आर्क म्हटलं जातं. आता ज्या बाजूला म्हणजे या सिक्यांच्या ज्या बाजूला म्हणजे वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे त्या बाजूचा कंस मोठा दिसतोय म्हणून सेंटर साइड आर्क म्हणजे सेंटर साइड आर्क म्हणजे केंद्रबिंदूच्या बाजूचा कंस वर्तुळ कंस इज ऑलवेज मेजर आर्क म्हणजे विशाल कंस असतो. कसा असतो विशाल कंस असतो बरोबर आहे म्हणजे कुठलाही विशाल कंस आपण इथे एक पॉइंट घेतो एक्स. सो आर नाव कसं सांगितलं जातं त्याचं आर ए एक्स बी. बघा कंस ए एक्स बी असं म्हटलं जातं. बाळांनो बघा इथं ए आणि बी ऑल दीज टू पॉइंट दोन बोथ दीज टू पॉइंट आर एन पॉइंट ऑफ दॅट आर. ए आणि बी हे जे दोन बिंदू आहेत त्या दोन बिंदूंना त्या कंसाचे अंत्यबिंदू असं म्हटलं जातं आणि वन पॉइंट एक्स इज टेकन एज दॅट विच इज म्हणजे एक्स हा एक बिंदू घेतला जातो. एक्स हा कसा बिंदू आहे तो प्रतिनिधित्व करतो रिप्रेझेंट ऑल दीज पॉइंट इन बिटवीन ए अँड बी. तो रिप्रेझेंटेशन काय करत असतो ए आणि बी च्या मधले जे सर्व बिंदू आहेत त्या सर्व बिंदूंचं प्रतिनिधित्व करत असतो म्हणजे एकच बिंदू दिला तरी चालतो मग तो आयदर इथं दाखवा कुठेही दाखवा पण ए आणि बी च्या मध्ये. आता हा जो आर्क आहे त्याला काय म्हणत जात बरोबर आहे काय म्हणत जात मेजर आर्क. मेजर आर्क म्हणजे हा विशाल कंस आहे काय बाळांनो विशाल कंस. नाव सेंटर साइड आर्क इज पाळला जी मेजर आर्क अँड इट्स अपोजिट आर्क इज पाळला जी मायनर आर्क म्हणजे ज्या बाजूला केंद्रबिंदू आहे त्या बाजूचा कंस हा विशाल कंस असतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूचा कंस म्हणजे कुठलाला ए वाय बी बरोबर आहे हा जो आर्क ए वाय बी आहे हा आर्क ए वाय बी म्हणजे कंस ए वाय बी याला काय म्हणलं जातं बरोबर आहे काय म्हणलं जातं बरोबर आहे काय मायनर आर्क म्हणजे लघु कंस काय म्हणलं जातं लघु कंस. आता तुम्ही म्हणणार सर मी ए वाय बी म्हणायच्या ऐवजी बी वाय ए म्हणतो कंस बदलेल का तुम्ही सांगा बघू कंस बदलेल का नाही बदलणार. ए वाय बी च्या ऐवजी बी वाय ए म्हणला तरी कंस तोच राहिला कारण का एन पॉइंट तेच आहेत ए आणि बी ए दोन अंत्य बिंदू राहतात आणि ए आणि बी च्या दरम्यानचे वाय सारखे सर्व बिंदू आहेत बरोबर आहे म्हणून ए वाय बी म्हटला तरी चालेल बी वाय ए म्हटला तरी चालेल पण वाय बी ए म्हणून चालेल का हो नाही चालणार कारण कुठल्याही आर्कचं नाव लिहिताना कंसाचं नाव लिहिताना हे त्याच्या एन पॉइंट पासून सुरुवात करायला लागते. कुठून सुरुवात करायला लागते बाळांनो त्याचे जे अंत्यबिंदू आहे त्या अंत्यबिंदू एका अंत्यबिंदू पासून सुरुवात करायला लागते. दोन अंत्यबिंदूच्या दरम्यानचा एक बिंदू घेतला जातो म्हणजे डावीकडे एक अंत्यबिंदू उजवीकडे एक अंत्यबिंदू आणि त्या दोन्ही अंत्यबिंदूच्या दरम्यानचा एक बिंदू असं नाव द्यावं लागतं बरोबर आहे ए वाय बी आलं लक्षात येते का तुमच्या चला ठीक आहे. आता हा आर्क ऑफ अ सर्कल मी तर ह्याची व्याख्या म्हणाल तर तुम्ही त्याची डेफिनेशन तुम्ही पुस्तकातली सुद्धा लिहू शकता पुस्तकातली लिहू शकता व्याख्या बरोबर आहे किंवा हे तीन चार्ट म्हणजे एवढं जर गेलं तुम्हाला व्याख्या परीक्षेत विचारली जात नाही बाळांनो तुम्ही एवढं डायग्राम काढून त्याच्या खाली एक मेजर आर्क मायनर आर्क जर लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता दुसरा भाग आहे तो म्हणजे त्याचा दुसरा भाग म्हणजे सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे काय अर्धवर्तुळ कंस. आता हे भाग माहित आहे तुम्हाला बाळांनो पण थोडस बोलूया अर्धवर्तुळ कंस कुणाला म्हणलं जातं. आता मी इथे एक सर्कल काढलेलं आहे हे समजा पी सेंटरल सर्कल आहे. नाउ इफ सी कॅन पासेस थ्रू द सेंटर ऑफ अ सर्कल
paper secant passes through the center of a circle. Then points of a circle are divided into two equal parts. हे P केंद्र असणारे वर्तुळ आहे. हे P केंद्र असणारे वर्तुळ आहे आणि P केंद्र असणाऱ्या वर्तुळाची एक वृत्तछेदिका लाइन L जी आहे ती त्याच्या सेंटर मधून जाते. आता त्याच्यामुळे काय झालं, सेंटर मधून गेल्यामुळे पॉइंट्स ऑफ अ सर्कल म्हणजे या परिघावरचे जे बिंदू आहे ते परिघावरचे बिंदू हे दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाले, दोन समान भागात विभाजन झालं त्यांचं. बरोबर आहे. आता या दोन बिंदू छेदते, इथं आपण घेऊया एक M बिंदू घेऊया, सॉरी इथं एक M बिंदू घेऊया, इथं N बिंदू घेऊया, इथं एक E घेऊया आणि इथं M बिंदू घेऊया. बरोबर आहे. मग हा जो आर्क M E N आहे आणि आर्क M F N आहे हे दोन्ही समान आर्क आहे, तर का समान भागामध्ये विभाजन झालेले. बरोबर आहे. म्हणून या दोन्ही आर्कला सेमी सर्क्युलर आर्क असं म्हटलं जातं. कुठला आर्क? कोणता? एम ई एन अँड आर्क एम एफ एन आर सेमी सर्क्युलर आर्क. आर सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे कंस एम ई एन व कंस एम एफ एन हे काय अर्धवर्तुळ कंस आहे. अर्धवर्तुळ कंस आहे. बरोबर आहे. आता पुढे एक दुसरा मार्ग भाग आहे, लिहून घ्याल तुम्ही प्रत्येक डायग्राम काढून तुम्ही बाळानो. तिसरा भाग आहे त्याला म्हणतात सेंट्रल अँगल, जो या सर्कलच्या बाबत आपण एक तीन प्रकारचे अँगल पाहणार आहोत. त्यातला पहिला कोण सेंट्रल अँगल म्हणजे केंद्रीय कोण. सेंट्रल अँगल बघूया. आता मी एक डायग्राम काढतो बाळांनो. This is the O center of the circle. Now here is the one angle. Angle AOB. Here the vertex of that angle AOB is the center of a circle. That's why that angle is called as the central angle. But repeat bolu. Here, angle vertex of angle AOB is a O and which is the center of a circle. That's why angle AOB is called as the central angle. कोण AOB चा शिरोबिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. काय आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू. म्हणून त्याला काय म्हणायचं? केंद्रीय कोण. काय म्हणायचं? केंद्रीय कोण. बरोबर आहे. म्हणजे कुठला अँगल? अँगल AOB इज अ सेंट्रल अँगल. हा काय आहे? सेंट्रल अँगल आहे. कोण AOB हा काय आहे? केंद्रीय कोण आहे. काय आहे बाळांनो? केंद्रीय कोण आहे. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता इथं ax bx
याच डायग्राम वरून आपण चौथा भाग मुद्दा समजूया म्हणजे परत हा डायग्राम काढायला नको बघा काय मेजर ऑफ आर्क मेजर 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 नाही हे मेजर असलं याला मेजर म्हणायचं याला काय म्हणायचं मेजर ऑफ आर्क कंसाचे माप कंसाचे माप कुणाला म्हटलं जातं कंसाचे माप बघा मला या कंस ए एक्स बी चं माप सांगायचंय कोण सांगेल कंस ए एक्स बी चं माप नाही सांगू शकत मोजायचं कसं ते बरोबर आहे बाळांनो तर या कंसाचं माप आणि त्याचा संबंधित लघुकोन जो आहे केंद्रीय कोन त्याचं माप हे दोन्ही माप समान असतात मेजर ऑफ अन आर्क इज इक्वल टू द मेजर ऑफ इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल म्हणजे कोणत्याही कंसाचं माप लघु कंसाचं माप हे त्याच्या संबंधित असणाऱ्या केंद्रीय कोणाच्या मापाइतकं असतं म्हणून तिथं पहिलं विधान द्यावं लागेल तुम्हाला पहिलं तोंडी सांगू लिहितो मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स corresponding arc sorry corresponding central angle म्हणजे कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते बरोबर कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते बाळांनो आता हे जरा पुसतो बाळांनो हा भाग जो आहे हा आपण पुसून काढूया कंस ए एक्स बी चं माप हे पुन्हा इतकं असणार आहे सो मेजर ऑफ आर्क आर्क म्हणजे काय बाळांनो कंस कोणता ए एक्स बी या कंसाचं माप बरोबर त्याचा केंद्रीय कोणाचं माप म्हणजे मेजर ऑफ अँगल ए ओ बी म्हणजे ए ओ बी या कोणाच्या मापा इतकं असत बरोबर आता दुसरा एक पहा देतो याच्यानंतर तो म्हणजे सेमी सर्क्युलर आर्क मेजर सेमी सर्क्युलर आर्क मेजर बघा दुसरा बी पार्ट मेजर ऑफ किती असेल त्या पूर्ण सर्कलचं मेजर 360 असत दोन समान भागात विभागणी केली म्हणजे प्रत्येकाचं माप किती येणार आहे 180 बरोबर आहे मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज 180 म्हणजे अर्धवर्तुळ कंसाचे माप
किती असतं 180 अंश किती असतं 180 अंश याचा अर्थ मेजर ऑफ आर्क कोणता एम ई एल इक्वल मेजर ऑफ आर्क कोणता आर्क म्हणजे इथं कंस लिहितो बघा तुम्ही ज्ञान मराठीमध्ये एम एफ या त्या दोघांचं माप किती असत 180 या अर्थानं ह्याच माप 180 याचही माप 180 बरोबर आहे मग मला सांगा आता पूर्ण वर्तुळाचं माप किती बरोबर आहे मेजर ऑफ अ सर्कल बरोबर किती 360 180 आणि 180 बरोबर 360 म्हणजे वर्तुळाचे माप पूर्ण वर्तुळाचे माप पूर्ण वर्तुळाचे माप बरोबर किती असणार आहे 360 बरोबर आता तुम्ही म्हणणार सर ह्या एक्स बी कंसाचं माप काढलं एक्स बी कंसाचं माप म्हणजे याचा माप घेतलं जर 60 अंश असेल तर याचंही माप किती असणार आहे 60 एक्स बी चं माप सुद्धा किती असणार आहे 60 अंश मग एवाय बी चं माप किती आलं बरोबर आहे 300 अंश कसं आलं तर या पूर्ण वर्तुळाचं माप 360 आहे त्यातून हे 60 अंश वजा केलं तर या मेजर आर्कचं माप मिळतं म्हणून मेजर आर्कचं माप काढण्याचा फॉर्म्युला काय आहे बघा मेजर ऑफ मेजर ऑफ मेजर आर्क बरोबर इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग का काय ह्याच्याशी संबंधित पाहिजे तो संगत करस्पॉन्डिंग मायनर म्हणजे मराठीमध्ये विशाल कंसाचे माप विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप लघु कंसाचे माप लक्षात हे चार मुद्दे लक्षात ठेव बरोबर आहे आता आतनंतर आहे तो म्हणजे कॉन्ग्रन्स ऑफ आर्क म्हणजे कंसाची एकरूपता कॉन्ग्रुएन्स ऑफ आर्क कंसाची एकरूपता कंसाची एकरूपता आता बघा तुम्ही मला सांगा आपण दोन व्हेन कॅन टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर
दोन रेषाखंड एकमेकाशी एकरूप कधी असतात? बरोबर आहे. इफ द लेंथ्स ऑफ आवर टू लाइन सेगमेंट्स आर इक्वल देन द टू लाइन सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. जेव्हा दोन रेषाखंडाची लांबी समान असते तेव्हा ते दोन रेषाखंड एकरूप असतात. व्हेन दॅट टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. दोन कोण कधी एकरूप असतात? बरोबर आहे. इफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स आर इक्वल देन द टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. जेव्हा दोन कोणाची माप समान असतात तेव्हा ते दोन कोण एकरूप असतात. बरोबर आहे. आता मग इथं आर्क कधी कॉन्ग्रुएंट होईल? दोन आर्क कधी कॉन्ग्रुएंट होतील? बघा आता एकरूप आहे कोणाला? कंस क्यू एन आर ला.
आता बघा हे दोनच आर्क कॉन्ग्रुएंट आहेत बट आर्क एक्सबी अँड आर्क पीएमक्यू आर नॉट कॉन्ग्रुएंट म्हणजे हे एक्स बी आणि पीएम क्यू हे दोन आर्क कॉन्ग्रुएंट नाही तुम्हाला असं मेजर इक्वल आहे तो बट बोथ दीज आर्क्स आर बी आर्क्स ऑफ अ डिफरंट सर्कल दॅट्स व्हाय देयर रेडिया आर डिफरंट या दोन कंस एक्स बी आणि पीएम क्यू या दोन कंसाची माप समान आहेत की हो पण ते एकाच वर्तुळाचे नाही ते भिन्न वर्तुळाचे आहेत एक मोठ्या वर्तुळाचा आहे एक लहान वर्तुळाचा आहे याचा अर्थ त्यांच्या त्रिज्या म्हणजे दोन वर्तुळ वेगवेगळे एक लहान आणि एक मोठे याचा अर्थ त्यांच्या रेडियस जे आहे त्या वेगवेगळे त्रिज्या वेगवेगळे बरोबर आहे मग याला कारण काय घेता येईल बिकॉज देअर रेडाय आर डिफरंट रेडाय आर डिफरंट बरोबर आहे कौस एक्स बी परंतु कौस एक्स बी ए एक्स बी व कौस कोणता कौस पी एम क्यू काय नाही एक रूप नाहीत एक रूप नाही का कारण त्यांच्या त्रिज्या एकरूप किंवा समान नाही कारण त्यांच्या त्रिज्या एकरूप नाही किंवा समान नाही त्रिज्या समान नाही समान म्हणजे एकरूप म्हणजे की जरा वेगळं वाटतंय समान नाही म्हणजे भिन्न आहे समान नाही म्हणजे समान त्रिज्या पाहिजे तरच कंस एकरूप असू शकत आणि त्यांची माप समान असतील तरच कंस एकरूप असतात इफ द रेड आय ऑफ रेड आय अँड द मी रेड आय अँड द मेजर्स ऑफ टू आर्क्स आर इक्वल देन द टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर कधी म्हणता येईल जर दोन कंसांच्या त्रिज्या व मापे मापे म्हणजे माप म्हणजे आपण एक डिग्री मध्ये सांगतोय मापे समान असतील तर ते दोन कंस एकरूप असतात तरच ते दोन कंस एकरूप असतात लक्षात येते आता याच्यानंतरचा भाग येतो मीन्स प्रॉपर्टी ऑफ अ सम ऑफ अ मेजर्स ऑफ अ आर्क पुढचा पॉइंट येतो प्रॉपर्टी ऑफ अ मेजर्स ऑफ अ सम ऑफ अ आर्क कंसांच्या बेरजेचा कंसांच्या मापाच्या बेरजेचा गुणधर्म कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म बघा काय म्हणता येईल
इथं एक सर्कल घेतला आपण ओ सेंटरड सर्कल आहे ओ केंद्र असलेले हे एक वर्तुळ आहे त्या ओ केंद्र असलेल्या सर्कलचा हा एक आर्क आहे ए एक्स बी दुसरा आहे तो बी वाय सी बरोबर आता या दोन ए एक्स बी चं काहीतरी मेजर आहे आणि मला ए बी सी या आर्कचं मेजर काढायचं मग काय करावं लागेल तर मेजर ऑफ आर्क कोणता ए एक्स बी प्लस मेजर ऑफ आर्क बी वाय सी म्हणजे कंस बी वाय सी या दोन कंसाच्या मापाची बेरीज केली तर एक नवीन कंस तयार होतो आता या नवीन कंसाचं नाव लिहायचं कसं त्याला एक प्रघात देवा एक प्रघात काय आहे बघूया प्रघात काय आहे त्याचा बघा तर या दोन्ही सर्कल मध्ये ए एक्स बी आणि सॉरी ए दोन्ही कंसामध्ये ए एक्स बी आणि बी वाय सी या दोन्ही कंसामध्ये एक कॉमन पॉइंट आलेला आहे बघा कोणता बी आलेला आहे आलेला आहे मग याचा पहिला एंड पॉइंट घेऊ द्या दुसऱ्या कंसाचं नवीन कंस जो तयार होईल त्याचं माप मेजर ऑफ आर कंस त्याचं नाव कसं लिहायचं तर पहिल्या कंसाचा पहिला एंड पॉइंट घेऊया ए दोन्ही मधला असणारा कॉमन एंड पॉइंट आहे तो घेऊया बी आणि त्याचा त्या उरलेल्याचा शेवटचा एंड पॉइंट म्हणजे सी म्हणजे मेजर ऑफ आर्क ए बी सी असं म्हटलं म्हणजे मला ए एक्स बी आणि बी वाय सी याची माप माहीत असतील तर एबीसी आर्कचं मेजर काढण्यासाठी या दोन आर्कची काय करायला लागेल ऍडिशन बघा हा ए एक्स बी दुसरा बी वाय सी जो कॉमन पॉइंट आहे तो मध्ये लिहिलेला आहे बघा आणि ह्याचा एक एम पॉइंट घेतला आणि याचा म्हणजे फक्त एम पॉइंट दोन्ही आर्कचे एम पॉइंटचा विचार करावा लागतो बरोबर आहे अशा रीतीनं प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्सचा जो भाग आहे तो आपण पाहिलेला आहे आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कॉर्सची थिअरम आहे कशाची कॉर्सची थिअरम आहे आणि ती थिअरम जे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया आज आपण इथंच थांबूया पुन्हा सांगतोय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्हाला जर हे आवडलं तर याची लिंक तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आजच्यासाठी धन्यवाद. हॅव अ गुड डे.